मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमच्यावालं तुमच्या भावाच्या चॅनल वरती, आणि ते पण एका नव्या कोऱ्या कार्यक्रमात आहे व्हीलॉग मध्ये। अंधार पार झाला दिवा पाहिजे। मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमच्यावालं तुमच्या भावाच्या चॅनल वरती, आणि ते पण एका नव्या कोऱ्या कार्यक्रमात आहे व्हीलॉग मध्ये। सीधी बात नो बकवास। मित्रांनो, आज आहे 14 एप्रिल, आणि सर्वात आधी सर्वांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचा थांग सागर, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा। दरवर्षाप्रमाणे यावर्षी मी 14 एप्रिल थाटामाटात आहे, आणि पूर्ण भारतभर, पूर्ण जगभरात थाटामाटात आहे। तर मित्रांनो, आता आहे सकाळ, म्हणजे 14 एप्रिल सकाळी, रात्री आपण ज्या निरुपद्रवर तिथे सर्वात मोठी भीमजयंती महोत्सव साजरा केला जातो, तर रात्री तिथे गेल्यावरती मी दाखवेल कसं आहे काय। आता आपण डायरेक्ट भेटू रात्री, तोपर्यंत जे नवीन असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाकी एकच म्हणेल मी परत एकदा, करा लाईक शेअर सबस्क्राईब, तुम्ही असं काय करता यार, करून द्या। तर बघत राहा कंटिन्यू, बाकी डायरेक्ट रात्री भेटू आपण। आता चलो रुंबा रुंबा कलकुंबा। अशा प्रकारे मित्रांनो, आता उंगलले रात्र, आणि आता होईल करा जल्लोष। तर आता आपण निघू, जाऊन नेहरू पुतळ्यावरती, नंदुरबारला नेहरू पुतळ्यावर सर्वात जास्त धूम असते म्हणून। तर आता आपण इथून डायरेक्ट सरळ तिकडेच जाणार आहे, आणि आपण पहिले घेऊ निऑनला, कारण निऑन आपल्या सोबत येणार आहे मित्रांनो। तर मग प्रेम देत रा डायरेक्ट, आता निऑनच्या इथे भेटू आपण। सुप्पा अंधेरे गेले खेद आहे मित्रांनो, कारण आरबी निऑन दिसत नाही मित्रांनो, तो बिचारा गोरा लावून मी दिसत नाही यार, तो किती दुःखद आता दिसेल, आता दिसला कोच मोलो आपाड गर्दी डायरेक्ट, मजबूत मजबूत खतरनाक गर्दी। आणि आता बेग कॅमेरा नाही दाखवेल मित्रांनो, मी आता कोणी आवाज देत नाही, मला असं वाटतं की मला आवाज देत आहे, मला असं जे वाटतं यार काय आता मजेच्या भाग आहे। तर आता आपण चालू करू बॅक कॅमेरा, ही बघा माझी शाळा, मागच्या ब्लॉग मध्ये मी दाखवली होती, मी माझी शाळा आहे अरे त्याला माहिती आहे माहिती। तर आता आपण बॅक कॅमेरा दाखवू, बरं का सांगेल मी बॅक कॅमेरा, बॅक कॅमेरा येस। आंबेडकरांना विनम्र अभिवादन, महामानव ज्ञानाच्या
काहीतरी 10:30 11 काहीतरी झाले असतील, कारण एक काम येऊन लागला आपला एकदम अर्जंट दवाखाना या गावी, म्हणून आपण निघून गेलो पद्धतशीर तिथून. आता अशा प्रकारे मित्रांनो आपण लागलेलो आहे घरी, आणि बस काय जबरदस्त जल्लोष होता लागेल, एकदम खतरनाक. सगळ्यांची साऊंड सिस्टीम वगैरे एक नंबर होती, सर्व भारी होतं बघून मनाला एकदम वेगळा आनंद झाला. परत एकदा सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा, आणि आता मी काही जास्त बोलत नाही, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी आवडलं असेल तर कमेंट वगैरेमध्ये काय असेल तर सांग जा बिंदास. तर करून द्या लाईक शेअर सबस्क्राईब. बाकी सगळं बघू पुढे, पुढच्या पुढे काय आहे आणि पुढचा ब्लॉग कोणता असेल मला नाही माहिती. सॉरी, परत मी कन्सिस्टन्सी मोडून टाकली मित्रांनो. 6 दिवसामध्ये एक ब्लॉग येतो आहे माझ्यावाला, माफ करा. आपलं खूप मोठं एक काम होणार आहे म्हणजे आता मी ते थोडं पडलं स्टोरीवर माहिती. बाकी बघत राहा, कंटिन्यू प्रेम देत राहा, आणि बस भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत प्रेम देत राहा. येस.